नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघता माइंड इन विलेज आणि आज तुम्हाला मी माझ्या शेतातील पिकाविषयी माहिती देणार आहे। हे जे समोर बघताय हे बाजरीचं शेत असून मी 12 जुलै रोजी या बाजरीची पेरणी केली होती। आज बरोबर 14 ऑगस्ट आहे आणि आज या बाजरीला जवळजवळ एक महिना होऊन गेलेला आहे आणि बाजरी कोळपणी आम्ही आपल्या हातकोळप्याने केली आणि निंदणी सध्या चालू आहे। थोडंफार तण आहे, फारसं तण नाही। कुठल्याही प्रकारचं तणनाशकाचा वापर केला नाही, कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर यामध्ये केलेला नाही आणि अतिशय शुद्ध स्वरूपाची पायनियर ही बाजरी आम्ही पेरलेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की रासायनिक खताशिवाय, युरियाशिवाय किंवा इतर 1840 असं कोणतं तरी खताशिवाय बाजरी येऊ शकत नाही, परंतु पूर्णतः रसायनमुक्त ही शेती आहे। आज आपण बघतो अनेक विविध आजार आपल्याला येत आहे, ते कुठून येत आहे हो? पाणी अशुद्ध होत आहे, ते कसं काय झालं हो? तर यामध्ये आपण जे काही रसायनं या शेतावरती फवारतो ते जमिनीमध्ये जिरतात आणि ते पाण्याद्वारे पुन्हा ते आपल्या विहिरीच्या पाण्यात येतात आणि तेच आपण सेवन करतो। मग त्यामुळे आपल्याला किडनीचे विकार, मधुमेह असे अनेक विविध आजारांना आपण बळी पडतो, पण जर आपण वेळीच आवर घातला तर नक्कीच या पद्धतीमध्ये बदल करू शकतो। पण आता आपल्यामध्ये ती समज आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला आपलं गोपालन वाढवलं पाहिजे। जर आपण आपल्या शेणखत या शेतीला देत असू तर आपली मृदा नक्कीच समृद्ध होईल आणि मग आपल्याला इतर खतांची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आपल्या कॉमेंटद्वारे कळवा आणि आम्हाला जर तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे माय इंडियन विलेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा माय इंडियन विलेज। धन्यवाद। जय।